जोमॅटो डिलिव्हरी बॉय या संदर्भात एक मोठी बातमी सध्याला समोर येत आहे. अगोदर नाव विचारलं, नावरून जात विचारली आणि जात समजताच मारझोड आणि तोंडावरती तंबाखू थुकण्याचा प्रकार सध्याला घडलेला आहे. नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजवरती स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या आशियानामध्ये ग्राहकाने फूड डिलिव्हरी बॉयची जात विचारून जेवण घेण्यास नकार दिल्याची घटना समोर आलेली आहे. शहरातील किला मोहम्मदी परिसरात राहणारे विपिन कुमार रावत हे एका खाजगी कंपनीत AC तंत्रज्ञ आहेत. याचबरोबर ते झोमॅटो कंपनीत अर्धवेळ डिलिव्हरी बॉयचं म्हणून काम देखील करतात. शनिवारी रात्री विपिन कुमार रावत हे आशियाना सेक्टर H येथील अजय सिंग यांच्या घरी जेवणाची ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेले होते. त्यांनी आरोप केला की ऑर्डर देताना दारात आलेल्या एका व्यक्तीने त्यांचं नाव विचारलं. विपिन कुमार रावत असं नाव सांगताच त्या व्यक्तीने त्यांना जातीवाचक शब्दात संबोधित करत दलितांच्या हातातील अन्न घेण्यास नकार दिला. यानंतर ऑर्डर रद्द करा असे सांगितल्यावर हा व्यक्ती संतापला आणि त्याने विपिन कुमार याच्या तोंडावर तंबाखू थुकली. विपिन रावत यांच्या म्हणण्यानुसार विरोध केल्यानंतर 10 ते 12 लोक घरातून बाहेर आले. त्यांनी त्याला मारहाण केली. याच दरम्यान माझी दुचाकी जागीच सोडून पळून जावे लागलेला आहे. यानंतर विपिनने UP मधील 112 हा जो पोलीस क्रमांक आहे याच्यावरती संपूर्ण घटनाक्रम सांगितला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी विपिनला त्याची दुचाकी परत मिळवून दिलेली आहे. डिलिव्हरी बॉयने या संपूर्ण घटनेचा आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. यानंतर ज्यांनी अशा प्रकारचे कृत्य केले यांना जेव्हा या गोष्टीच्या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यावेळी डिलिव्हरी बॉय त्यांच्या घरी अन्नाची डिलिव्हरी देण्यासाठी आला होता त्याचवेळी आपण थुकण्यासाठी दरवाजामध्ये उभे होतो आणि कळत नकळत त्यांच्या तोंडावरती तंबाखू पडलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रकारे जातीवाचक आरोप माझ्यावरती करण्यात आलेले आहेत हे सरासर खोटे आहेत. कारण की आमच्या घरामध्ये जी कोणी महिला जेवण बनवण्याचं काम करते ती देखील एका दलित समाजामधूनच येते. त्यामुळे ज्या झोमॅटो बॉयने आमच्यावरती जातीवाचक आणि धर्मवाचक जे काही आरोप लावलेले आहेत हे सरासर खोटे आहेत असं तक्रारदार यांनी ज्यांच्यावरती तक्रार केलेली आहे यांचं म्हणणं आहे.